ससून रुग्णालय प्रकरणी 360 पोलीस गार्डची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते आहे. ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रसार प्रकरणामध्ये 360 जे गार्ड होते त्यांची चौकशी केली जाणार आहे. पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. तर या सगळ्या प्रकरणी एकूण 3 समिती स्थापन होणार आहेत आणि 3 वेगवेगळ्या समित्या ससून प्रकरणाची 1.5 महिना चौकशी करणार असल्याची माहिती समोर येते आहे. पुणे पोलीस आयुक्त नितेश कुमार यांनी ही माहिती दिलेली आहे. तर 3 जून 2023 पासून ललित पाटील हा ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. ससून रुग्णालयातील आणि पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी ललित पाटीलला मदत करत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय. तर 15 दिवसांमध्ये चौकशी करत अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. आणि ससून रुग्णालयातूनच हा जो पाटील आहे तो ललित पाटील हा फरार झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणावर असताना या रुग्णालयामध्ये असतानाच त्यानं कोट्यावधींचे ड्रग्ज डील केल्याचं सुद्धा समोर आलं आहे. कोट्यावधींचा ड्रग्ज सुद्धा सापडलेला आहे. याच प्रकरणात आता जे गार्ड होते त्यांच्यापैकी 360 गार्डची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेलेले आहेत. अमोल, काय सांगाल, ललित पाटील फरार झाला आहे पण त्याच्याशी संबंधित आता 360 गार्डची चौकशी होणार असल्याचं कळतं, काय अपडेट्स? नक्कीच फरार, कारण की ससून रुग्णालयातून ललित पाटील फरार झाल्यानंतर पोलिसांच्या ही कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते. गेल्या काही दिवसांपासून ललित पाटील हा येरवडा कारागृहामध्ये असताना सुद्धा तो ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. मात्र उपचाराच्या नावाखाली तो आयुष आरामात तो जगत होता असंही आताच्या सध्याच्या माहितीनुसार समोर आलेलं आहे. आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्तांनी एक चौकशी समिती नेमलेली आहे आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची ही समिती असणार आहे. आणि याबाबत जे 360 पोलीस गार्ड आहेत, म्हणजे गेल्या 4 महिन्यांपासून ललित पाटील हा ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होता, त्यामुळे येरवडा कारागृह ते ससून रुग्णालय असा जो काही प्रवास त्याचा होता किंवा त्या दरम्यान त्याच्यासोबत असणारे जे पोलीस कर्मचारी पोलीस गार्ड हे सर्व जे होते काम करत होते त्या सगळ्यांची चौकशी आता यामध्ये केली जाणार आहे. आणि कुणी कुणी ललित पाटील याला मदत केलेली आहे किंवा त्याच्याकडून काही पैसे घेऊन त्याला पळवण्यासाठी मदत केलेली आहे का, अशा संपूर्ण गोष्टींचा तपास केला जाणार आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून ही समिती आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार होती, आता त्याला सुरुवात झालेली आहे आणि पोलीस आयुक्तांनी याबाबतचा स्वतः पुढाकार घेतलेला आहे. निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतं ते पाहावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.